प्रीव्यू। जंग का छठा नियम होता है जो बहादुरी दिखाते हैं उनकी सराहना करना। मैं माननीय प्रधानमंत्री जी की, माननीय स्वास्थ्य मंत्री जी की सराहना करता हूं, और उसी के साथ हम सब जानते हैं कि महाराष्ट्र बहुत बुरी तरह से आहत था, लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय उद्धव जी ठाकरे, डीसीएम माननीय अजीत दादा पवार और स्वास्थ्य मंत्री राजेश जी टोपे ने जो काम कर दिखाया है वो काबिले तारीफ है। और इसी के साथ कुछ प्रशासकीय अधिकारी जैसे हमारे औरंगाबाद तथा संभाजीनगर के म्यूनिसिपल कमिश्नर आस्तिक कुमार पांडे ने सुपर स्प्रेडर स्क्रीनिंग से लेकर स्मार्ट एम्बुलेंस तक कई ऐसे कदम उठाए जिनको देश भर में दोहराया गया। हमारे मुंबई के कमिश्नर इकबाल सिंह चहल ने मुंबई की पॉपुलेशन डेंसिटी और केस लोड को मद्देनजर रखते हुए भी अध्यक्ष महोदया ऑक्सीजन की बिल्कुल किल्लत महसूस नहीं होने दी और एक सक्षम पब्लिक हेल्थ सिस्टम क्या होता है इसका उदाहरण पेश किया। हमारे पूना के डिविजनल कमिश्नर सौरभ राव ने प्रोएक्टिव मेजर्स लेके ड्रग्स और ऑक्सीजन की ऐसी उपलब्धता कराई कि आसमान को छूने वाला डेथ रेट उन्होंने बहुत अच्छी तरीके से कंट्रोल किया। इन सभी प्रशासकीय अधिकारियों, इन जैसे सभी प्रशासकीय अधिकारियों की मैं सराहना करना चाहूंगा। हेलो, हेलो, नमस्कार। नमस्कार, अमोल कोले साहेबांशी बोलतोय। हो, बोलता है, बोला। सर वाजिद असलम बोलतोय औरंगाबादून। बोला असलम जी। एक्चुअली आमची एक संघटना आहे, महाराष्ट्र राज्य संघटित असंघटित कामगार संघ। दोनच मिनिट पाहिजे सर, बोला ना। आज जे तुमचा भाषण ऐकला लोकसभामध्ये, आस्तिक कुमार पांडे साहेबांचा उल्लेख करताना जे तर आपण जे तर औरंगाबाद संभाजीनगर सांगितलं, तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे तर खासदार आहात ना। हॅलो, हा मग नाव चेंज झालं का सर ऑफिशियली? कुठे झालं? नाही, आपण जे तर लोकसभेमध्ये जे तर भाषण करताना औरंगाबादचा उल्लेख औरंगाबाद सोबत संभाजीनगर पण केला, औरंगाबाद संभाजीनगर झालेला नाही सर। नाही ना, मग ती चूक नाही झाली का आपल्याकडून? हो, मी तथा हा शब्द वापरलेला। नाही ना, तथा म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता सर, आपण लक्षात घ्या सर असलम भाई, आपण एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, यामध्ये कुठलीही गोष्ट आणण्यापेक्षा या संदर्भामध्ये मी काय बोललो हे जास्त महत्वाचं आहे। मला वाईट वाटलं या संदर्भात मला फोन केला, आय रिअली फेल्ट बॅड। मी जे मुद्दे मांडले त्याच्याशी आपल्याला काही पडलेली नाही, आणि आपण या मुद्द्यावर फोन करताय तर मुद्दे तुम्ही मांडलेत ना ते 100% जे तर कौतुकास्पद आहे, त्या बाबतीत काहीच हे नाही। आता यामध्ये यामध्ये तुम्ही ज्यासाठी मला फोन केला सर, ही तुमची श्रद्धा आहे, माझी एक वेगळी श्रद्धा आहे, बरोबर। मी दोन्हीचा आदर करतो, म्हणून मी या दोन्ही नावांचा उल्लेख केला। मी जर एका नावाचा केला असता मी आपल्या बाजूने बोलतो। आपण संविधानिक पदावर साहेब, ठीक, मी या दोन्हीचा उल्लेख केला, मला त्यात काही गैर वाटत नाही सर। नाही, कारण की मी माझा जे एक सर, आपण आपली भूमिका मांडली, एक मिनिट देता का? आपली भूमिका मांडली, मी माझी भूमिका मांडली, एक मिनिट या विषयावर मला चर्चाच करायची नाहीये सर। तुमच्याकडे म्हणणं आहे, तुम्ही तुमची भूमिका मांडली, मी माझी भूमिका मांडली ना। औरंगाबाद आहे सर तो, संभाजीनगर मी माझी भूमिका मांडलेली आहे तुमच्यासमोर, मी दोन्ही गोष्टी मांडलेल्या आहेत, ठीक आहे। मला या विषयी आर्ग्यू करायचं नाही, मी आर्ग्यू करायचं नाहीये या संदर्भामध्ये, या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडलेली आहे तुमच्यासमोर, आणि मी दोन्ही नावं घेतली, त्यामुळे राज्यसभा वादाचा विषय। सांसद आहात आपण, राष्ट्रवादी काँग्रेस, ही माहिती घ्या की मी लोकसभेचा सांसद आहे, ही आपण माहिती करून घ्या, ठीक आहे, या विषयाबाबत। आणि याबाबत मी दोन्ही नावं घेतली, मला वादाचा मुद्दा वाटत नाही। धन्यवाद।